बातमी शिक्षण क्षेत्रातून आहे, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे। महाराष्ट्रात नीट परीक्षा घेण्याबाबत आता फेरविचार करण्यात येण्याची शक्यता आहे। तामिळनाडूमध्ये नीट रद्द केल्याच्या निर्णयावर राज्याच्या मंत्रिमंडळात देखील चर्चा करण्यात आली आहे आणि त्यामुळे ही परीक्षा राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याची आहे का याबाबत राज्य सरकार आढावा घेणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे। MBBS प्रवेशासाठी देशपातळीवर नीट ही एकच सामायिक परीक्षा घेतली जाते। राज्य सरकार आता याबाबत विचार करते आहे। तामिळनाडूमध्ये नीटची परीक्षा रद्द झाली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात नीट रद्द होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राज्यातही नीटची परीक्षा रद्द होण्याची शक्यता आहे, त्यासंदर्भातला आढावा लवकरच घेतला जाणार आहे। शासनाच्या वतीनं त्याच्या जमेच्या बाजू आहेत या सगळ्या लक्षात घेऊन आपल्याला या सगळ्या कराव्या लागतील। मला असं वाटतं त्याचा अभ्यास आम्ही सुरुवातीला करू, त्यामध्ये समजा राज्याच्या हिताच्या दूरगामी त्यात काही परिणाम असतील त्याचा विचार करता येईल। मला असं वाटतं की ही सध्या चर्चा प्राथमिक आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे बातम्या सुपरफास्ट। साताऱ्यातल्या फलटणमध्ये फोर व्हीलर मधून रोकड लंपास केली आहे, गाडीची काच फोडून 2 लाखांची रोकड लंपास केली आहे। सैन्य दलामध्ये कार्यरत अक्षय माने रोकड गाडीमध्ये ठेवून पत्नीसोबत नाश्त्यासाठी गेले आणि उमाजी नाईक चौकामध्ये त्यांनी गाडी पार्क केली होती आणि तिथल्याच हॉटेलच्या CCTV मध्ये ही चोरी चित्रित झाली आहे। पुण्यामध्ये घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले। सचिन माने, सारंग टोळ, सनी तनेजा अशी या 3 आरोपींची नावं आहेत। पोलिसांनी या आरोपींकडून 20 तोळे सोनं, 14 किलो चांदी आणि 4 लाख रुपये रोख रक्कम असा 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नाशिक जिल्ह्यात इगतपुरीतल्या एका आश्रमशाळेत भरतीचं आमिष दाखवून शेकडो जणांची फसवणूक करण्यात आली, मात्र समाज कल्याण विभागानं आश्रमशाळेवर अजूनही कारवाई केलेली नाहीये। पोलिसांनी हस्तक्षेप करत संचालकाला ताब्यात घेतलंय। उल्हासनगरमध्ये एका ब्रँडेड कंपनीच्या कपड्यांची नक्कल करून विकणाऱ्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे। अँटी पायरसी सेलनं ही कारवाई केली आहे। लाखो रुपयांचा हुबेहूब माल तयार करून विकला जात होता। कॅम्प नंबर 4 मध्ये SR डिझायनर स्टुडिओ या दुकानामध्ये CRM कंपनीची परवानगी न घेता लोगो लावून डुप्लिकेट कपडे विक्री सुरू होती। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास।